तुझा पत्ता शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले आम्हाला, खूप डोकं चालवावं लागलं. म्हणून मग आम्ही वरुणची फ्रेम खाली पाडली आणि राजूला सांगितलं की ती रूम झाडून घे. राजूने फोटो पाहिला तर तो स्वतःचाच फोटो होता. हो ना राजू, योगिनी बहिणींनी बदलला होता तो. आणि त्याच्यावर जो मेसेज लिहिला होता ना तुझ्यासाठी की आता तुझी पाळी, हा पण आम्हीच लिहिला होता. आम्हाला माहीत होतं ना तू पैशांसाठी काम करतोयस, म्हटल्यावर तुला असं वाटणार की मी तर सगळं काम केलं मॅडमचं आणि तू तिला जाब विचारायला जाणार. हेच आम्हाला हवं होतं. आणि वरुण होताच त्याच्या मागावर. हॅलो वैताई, शेवटी अन्विता सापडलीच. पण आता या मांजरीला बाहेर काढणं काही सोपं काम नव्हतं, त्याच्यासाठी पुन्हा डोकं लढवा. मग आम्ही व्रताचा प्लॅन केला सगळ्यांनी मिळून आणि गुरुजींकडनं अशी चिठ्ठी पाठवली की हे व्रत फक्त वैदेहीच पूर्ण करू शकते. एकटी घरात टेन्शन आणि ही खबर पोचली अन्वितापर्यंत. अन्विता खुश, आता वैदेही एकटी सापडणार. या विचारांनीच खूप आनंद झाला असेल ना तुला. आलीस मागे मागे मला मारायला, त्रास द्यायला आणि बिचारी सापडली. मला वाटलं होतं तेवढं नॉलेज नाही हो तुम्हाला कायद्यात. तुमचा शब्द म्हणजे कायदा नसतो ना. हे सगळं जे काही घडलंय ते आम्हीच केलंय, हे कसं सिद्ध करणार तुम्ही? याचा पण काही प्लॅन केलाय? नाही ना. बघा, मी मान्य करतोय की मी गुन्हेगार आहे, मीच केलंय हे सगळं. मी आजीला मारले, मी तुमच्या जानकीला मारले, पण हे कसं सिद्ध करणार? तुम्ही हे सिद्ध करूच शकणार नाही. पण हा राजू आणि ड्रायव्हर दोघंही आमच्याकडे आहेत, विसरलास? नाही. पण नोकरांना पैसे देऊन हे सगळं तुम्हीच बोलायला लावले, हे सिद्ध करायला वेळ नाही लागणार मला. मी पोलिसात आहे हे विसरू नका. मी मान्य करतो की मी गुन्हेगार, मीच केलंय हे सगळं. मी आजीला मारले, मी तुमच्या जानकीला मारले, पण हे कसं सिद्ध करणार? तुम्ही हे सिद्ध करूच शकणार नाही. पण नोकरांना पैसे देऊन हे सगळं तुम्हीच बोलायला लावले, हे सिद्ध करायला वेळ नाही लागणार मला. मी पोलिसात आहे हे विसरू नका. सरप्राईज काय बघता का इकडे तिकडे? या इथे, इथे कॅमेरा आहे. आणि फक्त इथेच नाही, या मंदिरात सगळीकडे कॅमेराज पेटले. त्यामुळे तुम्ही जे काय बरळलात ना दोघं, ते सगळं रेकॉर्ड झालं. थँक्स टू यू अन्विता. ॲक्च्युली हिच्यामुळेच मला ही आयडिया मिळाली, कारण हिने आमच्या घरात सगळीकडे कॅमेराज लावले होते ना, आणि अशा पद्धतीने ती आमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत होती. ओके, नाही तुझीच पद्धत आम्ही इथे वापरली, तीच सिस्टीम फॉलो केली तुमच्या विरुद्ध. थँक्यू सो मच. ए हॅन्ड्स अप, तुम्ही आमच्या ताब्यात आहात, पकडा यांना. मला माहिती मला इथून बाहेर पडणं शक्य नाही, मी पुरता अडकलोय. तर माझ्याकडे एकच पर्याय आहे. Thank you.
पाटकर या दोघांविरुद्ध पोलीस कंप्लेंट करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. ठीक आहे सर, मी आत्ता लगेच येतो. पण माझी एक विनंती आहे, हिला कडक शासन झालं पाहिजे प्लीज. हे तर होईलच, बरेच खून आहे त्यांच्या नावावर. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू, मी तुझी इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. तुझ्या तोंडी अजून हीच भाषा, तसाही डोक्यावर परिणाम झालाय, त्यामुळे आम्ही माफ केलं तुला. कसं आहे ना, एकतर इथून तुझी सुटका नाही, आणि समजा जर सुटका झालीच तरीही तू आमचं काही बिघडवू शकत नाहीस. इतकं सगळं रामायण झाल्यानंतर तूच मला सांग, कोण जिंकण्याची भाषा करूच नकोस तू वैदेही. जानकीला आणि आजीला मारल्यानंतर तू मला अटक करवतेस आणि याला तू जिंकणं म्हणतेस. याला जिंकणं नाही गमावणं म्हणतात, गमावणं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यामुळे जानकीला आणि आजीला तू गमावलंयस ही गोष्ट सतत तुझ्या मनात सलत राहील, आणि हीच सगळ्यात मोठी जीत आहे माझी. इतक्या दिवसांनी आल्यानंतर तुमच्यातले दोन बळी घेतलेत मी. मग आता जेव्हा मी परत येईन तेव्हा मी काय करेन याची कल्पना नाहीये तुला. हो, मी गमावलेत माझी दोन नाती, पण तू सर्वस्व गमावलंस आणि चार नाती गमावली आहेत. आई, सून, बायको आणि जाऊ. आता सांग तुझ्याकडे काय आहे? स्वतःचा चेहरा नाही, अस्तित्व नाही, आणि तू जिंकलीस ही हार आहे. सगळ्यांसमोर झालेली दणदणीत आणि अपमानास्पद हार. त्यांना गाडीत बसवा, खडी फोडायला जातील ना तेव्हा देऊ आरसा. चला, फक्त मी परत येईल एवढं लक्षात ठेव. तुम्ही सगळ्यांनीच लक्षात ठेवा. चला चल. बाबा आम्ही जाऊन येतो. वैद्यू सर, कंप्लेंट नोंदवून येऊयात. तुम्ही निघा. मामा, मामा इतर कुठे होता तुम्ही? मी तुम्हाला फोन करत होते, फोन का नाही उचलला तुम्ही? काही नाही बाळा, जरा कामासाठी बाहेर गेलो होतो. सगळं व्यवस्थित आहे. बाबा काय झालं? योगिनी काय झालं? बाबा सांगा ना, तुमचा फोन आला तेव्हा कॉन्फरन्स मध्ये होतो मी, म्हणून मला धड काही बोलता आलं नाही. पण एवढं कळलं की काहीतरी इमर्जन्सी आहे. काय झालं? कॉन्फरन्स अर्धवर टाकून ताबडतोब परत आलो मी. सांगा ना काय झालं? अरे काही झालं नाहीये. खरं म्हणजे ऍक्च्युली आम्ही सगळे तिकडे गेलो, आम्हाला माहिती नव्हतं की असं काही घडेल म्हणून. श्रेया आणि वैदू तिकडे होते, अन्विता जिवंत होती हेही आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे अन्विता जिवंत होती? हो, आपल्याकडे नतीच्या सारखी दिसणारी एक दुसरी बाई पाठवली होती. अरे पण बाबा एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला काही कळवलंच नाही. योगिनी तू तरी कळवायचं अगं मला एवढं सगळं झालं. आणि राजा तू गैरसमज करून घेऊ नकोस. तू इतक्या लांब होतास, कामात होतास मीटिंग मध्ये, तुला डिस्टर्ब करून काय मिळणार होतं? आणि मयुरेश तुला ऐकून शॉक बसेल, तो इन्स्पेक्टर समीर होता ना, तो अन्विताला सामील होता. अरे एवढंच काय, आपल्या घरात काम करणारा राजू, आपला ड्रायव्हर मोहन, सगळे तिला सामील होते. तो इन्स्पेक्टर त्याच्या ना कानाखालीच मारली पाहिजे. मयुरेश, अन्विताची मज्जल कुठपर्यंत गेली होती माहितीये? स्वतःसारखी दिसणारी ती जी एक मुलगी आणली होती ना राणी, तिला सुद्धा अन्वितानीच मारली. कशी माणसं भेटतात बाबा? अन्विताला बरोबर सगळी माणसं भेटतात, पण दर वेळेला अन्विता तोंड कशी पडते
बाबा पण ते दोघं कुठे आहेत? खरं तर एवा नाही यायला हवेत ते. म्हणजे आम्ही तिकडनं निघालो त्यावेळेला ते इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. तर श्रेयस वैद्यूला म्हणाले तुम्ही आमच्याबरोबर चला, म्हणून त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागतं. यायला हवे खरं तर आता. हे सगळं बाबा आपल्याला थोडं अगोदर कळलं असतं ना तर आज आजी आणि जानकी आपल्यात असत्या ना. खरं आहे तुझं, हीच सुटपुट मनामध्ये कायमच राहणार. म्हणजे माझ्या मम्माने आपल्या आजीला आणि जानकीला मारलं? ती माझी मम्मा आहे ना. नाही बाळा, अन्विता तुझी मम्मा नव्हती, तुझी मम्मा वैद्य आहे. राजा तक कसला विचार करायचा नाही, सगळं व्यवस्थित होईल. अन्वितानी जे काही कर्म केले ना त्याची शिक्षा तिला नक्की मिळेल. जे काय घडलं त्याच्यावर विश्वास ठेवणं असूनही जड जात आहे. माणूस बदलू शकतो मान्य, पण इतका इतक्या इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो माणूस? विश्वास बसत नाही. हीच अन्विता एकेकाळी नोकरी करून आपलं घर चालवायची, ही आपल्या आपल्या घरासाठी उभी राहायची, तीच अन्विता आज जीवावर उठते, खून करण्यापर्यंत पुढे जाते, ते सुद्धा आपल्याच घरच्या माणसांचे. निव्वळ पैसा, स्वार्थ, वेश, जेलसी, निव्वळ श्रीमंतीचा हव्यास माणसाला इतक्या खालच्या थरापर्यंत घेऊन जातो. बा त्यासाठी सुख म्हणजे काय हे कळायला लागतं माणसाला मयुरेश. पैसा, बंगला, गाडी म्हणजे सुख की आपली जवळची माणसं, त्यांची माया म्हणजे सुख? ज्याला हे कळलं ना मयुरेश, तो या जगातला सगळ्यात सुखी आनंदी माणूस. मयुरेश एका श्रीमंत कुटुंबातून आपल्या गरीब कुटुंबात आलेली वैद्यही पैशाच्या हव्यासापोटी स्वतःचा सर्वनाश करून देणारी अन्विता, हाच फरक सांगतो दोघांमधला. शेवटपर्यंत अन्विताला खरंच सुख म्हणजे काही कळलंच नाही. आणि मी मूर्खासारखा तिच्यावर प्रेम करत राहिलो, प्रत्येक चूक प्रत्येक अपराध पाठीशी घालत राहिलो, या घरात तिला थारा देत राहिलो. बाबा निव्वळ एक आशा होती हो, आज नाही उद्या तिला चूक कळेल, आपलं प्रेम कळेल, ती ती सुधारेल. पण काय मिळालं? विसरून जा सगळं, अजिबात मनात सळ ठेवू नकोस. आता एक नवरा म्हणून तू तुझं कर्तव्य केलंस, करत राहिलं शेवटपर्यंत. अशा काही गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आपलं दुर्दैव समजायचं आणि विसरून जायचं. आता तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. खरं तर मी हे विचारायला आलो होतो की श्रेया वैद्यूचा काही कॉन्टॅक्ट झाला का? म्हणजे त्यांनी कळवलं नाही का अजून? म्हणजे तुला अजूनपर्यंत फोन नाही आला त्यांचा? नाही. ट्राय करून बघ ना जरा. मी बघतो. लागत नाहीये बाबा. असं कसं? पण खरं तर एवढा वेळ लागायला नाही पाहिजे त्यांना. मी बघतो ना, जरा करतो फोन.
या तुमचीच वाट बघत. काय रे योगिनी, इतका वेळ काय लागला तुम्हाला? काय सांगू बाबा, कंप्लेंट नोंदवणं सगळ्यात बोरिंग काम असतं. आणि बाबा त्यांचा ना स्पीड बघायला पाहिजे होता तुम्ही. एका पॉइंटला मला असं वाटलं की द्या आम्ही लिहितो. आणि अन्विता तिचं काय, ते कुठे? सध्या तरी ती तिथेच आहे त्यांच्या कस्टडीत. तिला आजच्या आज मोठ्या तुरुंगात शिफ्ट करणार आहेत. कट्टर गुन्हेगारांना तिथे शिफ्ट करतात. कुणाला सांगितलं आमची सून कट्टर गुन्हेगार होती तर खरं वाटणार नाही. मोठ्यातली मोठी शिक्षा सुद्धा कमी पडेल तिच्यासाठी. पाटकरांच्या आयुष्यातून मोठं संकट दूर झालं ना, हे महत्वाचं. काय आमची, मला तर अजून एक कोडच आहे तिचा. एवढा राग का पण आपल्या सगळ्यांवरती? आपण काय बिघडवलं होतं तिचं? प्रत्येक वेळेला ती चुका करत गेली आणि आपण सांभाळत गेलो, तरी पण ती अशी वागली. बाबा जेलसी, दुसरं काय. पण एवढी जेलसी? तिला वैदूमुळे इन्सिक्युअर वाटायला लागलं होतं. आणि सगळ्यांनी कौतुक करावं असं वाटत असेल तर आपलं वागणं पण तसं बदलायला पाहिजे ना योगी. मी वागणार तशीच, तरी सगळ्यांनी मान द्यायचा ही कुठली अपेक्षा? हे चुकीचंच आहे ना. मानसशास्त्रात नाव असेल ना हे अशा वागणुकीला. काही बोलू नका बाबा, असल्या कुठल्या तरी रोगाचं नाव घेऊन परत सुटेल ती. जाऊ दे तिथे, सडू दे. प्लीज असं काही बोलू नका. तिचं नाव जरी काढलं ना तरी मला तर भीतीच वाटते. काय बोलतेस तू, तुला भीती वाटते अजूनही? अगं ती येणार नाही आता परत, कधीच येऊ शकणार नाही ती परत. आणि आली तरी आपण का घाबरायचं? वैद्यही अगं असं कसं म्हणतेस तू? अन्विताने आपल्या घरात घुसून आजीला आणि जानकीला मारले, तेही आपण सगळेजण घरात असताना. हो पण योगिनी, तेव्हा आपल्याला माहित नव्हतं ना किती जिवंत आहे. आता आपण बेसावध नाही होत ना, आपण सगळेजण काळजी घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपण एकत्र असताना ना अशा 25 अन्विताला पुरून उरू शकतो. कारण ती इथे पोहोचायच्या आधी पोलीस तिच्यापर्यंत पोहोचते. एक्झॅक्टली. आणि याची कल्पना तिला सुद्धा असणार. आणि म्हणूनच मला नाही वाटत ती आपल्या नात्याला परत लागेल. चला एका अर्थी आपल्या घरातली इडापिडा गेली, जाऊ दे आता तो विषय नको परत. ते निगेटिव्हिटीज नको घरामध्ये, सगळी टेन्शन दूर झाली आहेत आता. स्वप्नांच्या पलीकडे.